आता कुकर तापायला ठेवलाय मी, गॅस चालू केलाय. थोडंसं तेल घालायचं, तेलाचं प्रमाण कधी पण कमी ठेवायचं. आता आज मी मिलेट्सची दाल खिचडी करणार आहे, म्हणून हे एक प्रकारचं मिलेट्स आहे. परत हे तांदूळ एक वाटी आणि एक वाटी मूग डाळ घेतले मी दाल खिचडी करण्यासाठी. आता तेल तापायला ठेवलं आहे, त्याच्यात मोहरी अजून थोडासा तडतडावा झाला, जिरे. आता आलं लसूण पेस्ट आहे, आलं लसूण पेस्ट ही फ्रेश करून घ्यायची, ज्यावेळी पाहिजे एवढं मग वापरायचं. त्यानंतर कांदा कधी देईन आणि शेंगदाण हे पिळून घालणार आहे. हळद ही आरोग्याला चांगली. त्याच्यानंतर मी हा पालक चिरून घेतला, पालक घालून दाल खिचडी करणार आहे. पालक आपल्या आवडीनुसार कमी जास्त करता येते. पालक हा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं. आता काय करायचं, गाजराचे तुकडे करून घेतले. सगळे व्हेजिटेबल्स घालायचे, कारण दाल खिचडी करायच्या नंतर व्हेजिटेबल्स सगळे घालायचे. वाटी मूग डाळ घातलेली, एक वाटीला दोन वाटी तांदूळ घालायला पाहिजे, म्हणून ही एक वाटी मी रोज वापरते ते तांदूळ घेतले आपल्याने. आणि एक वाटी ओट्स घेतले. आता मी प्रोसो मिलेट एक वाटी घालणार आहे. नुसतं मिलेट म्हटलं तर टेस्ट येत नाही, आवडत नाही मुलांना. एक वाटी मिलेट, एक वाटी आपला घरचा तांदूळ आणि आता छान पैकी भाजून घ्यायचं. तुपात भाजत चालत आहे, पण नंतर तूप घालायचं म्हणून मी घातलं. त्याच्यानंतर तिखटपणा येण्यासाठी छोटस घरच लाल तिखट घालायचं. आता हे असं व्यवस्थित भाजून घ्यायचं, सळी पर्यंत मीठ घालायचं. तेच म्हणजे हा मॅगी मसाला घालायचा. मॅगी मसाला घातली की टेस्ट छान येते. मिलेट्स खायचं म्हणजे जरा टेस्टी असलं तर खायचं होतं, म्हणून मॅगी मसाला घालायचा. एकदा मॅगी मसाला घातला की दुसरा काय घालायची गरज नाही. वाटीला चार वाटी पाहिजे घालायची, याचा तेला शेत असते. हा म्हणजे चार हे मला तीन पेले घालायला पाहिजे, कारण दाल खिचडी शक्यतो थोडीशी लिक्विड असली तर चांगली असते. आणि इमिडिएट शिजायला पण जरा पाणी लागतंय. आणि बाकीचे काय व्हेजिटेबल्स घालायचे नाही, पालक आपल्या आवडीनुसार कमी जास्त करतात. आता ह्याला एक चार शिटा यायला पाहिजे, कारण मिलेट्स आहे की नाही ते लवकर सॉफ्ट होत नाही. आता हे चार शिटा होईपर्यंत मी रायता करून घेते. कुकर आता शिटा जायला लागला आहे, पाच शिटा जायचा म्हणजे काय आपण साधारण नाही भात असतो. आता साईड बाय साईड मी हे केलं सोजी करणार आहे, म्हणजे गुळाचं पाणी उकळायला लागलं. आता ते घालून जरा सोजी एक 10 मिनिटं अगोदर शिजत घातलेली. आता कुकर गरम आहे, गॅस बंद करते आणि नंतर करते. आता कुकर गार झाला, खिचडी थोडीशी लिक्विड पाहिजे म्हणून ऑलरेडी पाणी तयार करून ठेवलं आहे. आता काय करायचं, कितपत भरायचं पाणी, आणखी काय जास्त भरायची गरज नाही आहे. आपण थोडंसं घालते मी, थोडीशी लिक्विड असते की छान वाटते. गरम भाजा थोडस तूप घालायचं, थोडीशी कोथिंबीर
तयार आहे. आता मी कुकर लावून घेतला आहे. कुकरला 3 शिट्या झाल्यावर गॅस बंद करणार आणि भात गार झाल्यावर फोडणीचं बघणार आहे.